आणि जी पहिली पण निसवण झालेली त्याला पण साईज मिळाली, साईज भेटली का नाही? पण मिळाली त्याला, बरोबर आहे का? त्याच्यानंतर जे काही आले ते 100% आले. इम्प्रुव्हमेंट तर होत असेल. हो, मला काय म्हणायचे, बारीक जरा अभ्यास केला, हे मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं नसतं कदाचित, तर आजच्या कंडिक्शनला प्लॉट आपला कटिंगच्या अवस्थेला गेला असता का? नाही नाही गेला नसता, जवळपास फक्त 40% पार्ट कटिंग झाली असती. 40%? ते लोकल बाजारला झाली असती बा. लोकल बाजारला? आता कुठल्या बाजाराला होईल? आता अशा आहे की जाईल बा चांगल्या रेटला एक्सपोर्टसाठी जाईल. आणि किती टक्के होईल कटिंग आता वाटते? 90%. किती टक्क्याने वाढ झाली? 45% वाढ होऊन जाते आपल्या. मी म्हणतो तुम्ही 40% कटिंग झाली असती, आता तुम्ही 90 म्हणताय. 90 म्हणतो 80% पकडा. नाव पण तुम्ही सोडून देणारा प्लॉट जर हातात येतोय आणि लोकलला द्यायचा एक्सपोर्ट होतोय, तर ह्याच्यापासून टेक्नॉलॉजी अजून काय भारी पाहिजे? काय भारी, व्यवस्थित आहे सर. हे का नाही, म्हणजे आपण हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश आपला हा आहे की आज आपण लोकेशन घेतोय, आपण पलीकडून पण एक व्हिडिओ काढला, तिथं पण काढणार आहे. आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा द्यायची सर. हो, मला एक जाणवतंय भगत सर की हे आम्ही मार्गदर्शन देत असताना ह्या वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारणारे जे आहेत हे क्वालिफाईड आणि अभ्यासू अनुभवी शेतकरी ह्या वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारतात, कारण त्याच्यावरती जे काही कंटेंटचं मेन्शन केलेलं आहे, जी काही क्वालिटी आहे, जे काही त्याचं सगळं जे खासियत आहे, ते फक्त एक क्वालिटीच्याच लोकांना लक्ष देत आहे. आणि क्वालिटी शेतकरी जे आहेत ते अभ्यासू आणि अनुभवी आहेत, कारण बाळाच पाय पाळण्यात ह्या जसे मनी आहेत तशा मनीप्रमाणे प्रत्येक शेतकरी अनुभवी आहे. चांगले आणि वाईट अनुभव प्रत्येकाकडे आहेत. तर मला काय म्हणायचं, हे घ्या आणि तुमच्या पण शंका वाद्या. जरी तुम्ही अभ्यासू असले तरी पहिल्या दिवशी शंका होती, पण आज काय वाटते? आज तर मला काही शंका नाहीये. मला एक म्हणायचंय, बघा तुम्ही इथले जे सर होते त्यांना तुम्ही सांगितलं त्यांच्या शॉपला गेले, शॉपला चालू आहे आता 8000 झाडाचे, तर तुम्ही त्यांना ते प्लॉटवर आले माहित नाही मला काय झालं, आलते का नाही आले ते अजून वेळच कमी त्यांना. ते शॉपवर तुम्ही जाऊन सांगितलं की तुमची निस्वन चालू आहे, बुंदा बारीक आहे, तर तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरा. आणि त्यांनी चक्क आनंद सर 8000 झाडाला ते मार्गदर्शन घेतलंय. ऐका, मी कॅमेऱ्या पुढे बोलतोय, आम्ही तुम्हाला जाहिरात करायला सांगितली. नाही नाही बिलकुल नाही. तुम्ही काय केली? माझा मित्र येतो, आम्ही रोजची बैठक असते, पण मी आपण जो वापरा बायो घेतला त्याच्यातल्या 8-1 दिवस आधी आमची मुलाखत झाली. त्याचं तो म्हणे बाबा तुझी केळी कशी काय? म्हटलं यार यावर्षी माझी केळीचं काही खरं नाही. मग अचानक हे आपण वापरल्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा भेट झाली. मी फोटो दावला तर मी झालं कसं काय म्हणे, म्हटलं बाबा मी असं असं केलं, तुला वापरत असेल तर तू वापर. मी तुमचा नंबर त्यांना दिला, त्याच्यानंतर त्याने मला पण कॉल केला आणि डायरेक्ट तुम्हाला कॉल केला, तुम्ही आले. मग ते काल मला भेटले तर म्हणे भाऊ मी घेतलेलं आहे म्हणे 8000 बागाला मी घेतलेलं आहे, 40000 काही तरी मेडी झालं म्हणे माझं. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, एक मी नाही त्या गोष्टीवर का चर्चा करीत असतो, तुम्ही का जाहिरात केली असा शब्द आहे माझा, पण तुम्ही का केली तर ती तर आली, तुम्हाला रिझल्ट दिसला. मला रिझल्ट नसता दिसला, आणि कदाचित हे तर उलट पण होऊ शकतं की तुमचा तोच मित्र शॉपवाला जर कुठलं तरी व्हिडिओ बघून आणि आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथं तुमची भेट झाली आणि तुम्ही जर वापरून तुम्हाला रिझल्ट नाही भेटला तर तिथे ही पण चर्चा होऊ शकते. हो, कशाला नादी लागलाय बघा आता, कशाला केलाय फोन, नका उचलू त्यांचा फोन, नका बोलू त्यांना. पण ही तर चर्चा काय झाली, तुम्ही त्यांना सांगितले, मी सांगितलं, मला रिझल्ट आला मी सांगितलं. मग त्याचा विषय असा आहे, आता माझी काही शेतकरी केळी क्षेत्रातले असतील किंवा आमचे जे पण तुम्ही व्हिडिओ बघता, तुम्हाला एक कळकळीची विनंती, आम्ही ही जी काय चाललेलं आहे खूप कठीण खडतर प्रवासातून आम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचे मार्गदर्शक शेतकऱ्यासाठी फिरतोय. आज सकाळी कुठं होतो आनंद सरांना माहिती, मला माहिती, बघत सरांना माहिती, तुम्हाला लाईव्ह लोकेशन आम्ही शेअर करतोय. इतक्यापर्यंत आम्ही दिवसात किती फिरतोय ह्याचे आकडे सुद्धा सांगत नाहीत. आम्हाला ती बसायची जागा सुद्धा बसायला नको वाटते, एवढं त्या शेतावर आमचे प्रॉब्लेम आहेत. पण आमचे ते दुखणे आम्ही कोणाला का सांगत नाही, त्याचं कारण असे, शेतकरी मित्रांना आम्हाला एकच विनंती करायची, आम्ही सर्व करू शकत नाही. म्हणजे जंगलाला ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस चिमणी त्याच्यामध्ये जाऊन चुचकीनी पाणी टाकते, जंगल नाही युजू शकत हे आम्हाला माहिती. चिमणी एवढं पण आमचं कार्य नाही. जे काय आपले शेतकरी मित्र आहेत केळी क्षेत्रातले, तुम्हाला सर्वांना आमची एक कळकळीची विनंती कोणती आहे की आम्ही हे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा आमचा एक उद्देश आहे आणि आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकचा, प्रत्येकाचा खर्च कष्ट करून ज्यावेळेस पीक हाताला लागत नाहीत आणि शेतकरी हवाला दिला होतो इकडून तिकडून उचकापाचका केलेला, हा ज्यावेळेस हाती लागत नाही आणि खरा माणूस कष्ट करणारा माणूस लबाडवतो आणि त्याला हरवणारे आपणच आहे. बरोबर, कारण आजचं एक उदाहरण आहे, आम्ही ज्या ठिकाणी आज मार्गदर्शन द्यायला गेलतो त्यांच्या शेजारी त्यांचा शेजारी आला, अगदी आम्ही असंच पूर्वावस्थेचा आपला कल्ला असा व्हिडिओ काढतोय. आणि हा सगळा व्हिडिओ का झाल्यानंतर
परत आम्हाला विचारतात तुम्ही वापरा बाय ऑर्गॅनिकचे मार्गदर्शक. म्हणलं मग आत्ता कसाच व्हिडिओ झाला. अहो म्हणलं ते मार्गदर्शन मी वापरल्याने एक नंबर रिझल्ट आहे. मग म्हणलं तुम्ही ह्यांना का नाही सांगितलं. आता मी ह्याच्यावर जास्त बोलत नाही पुढं, नाही बोलायचंच नाही पुढं. एक मिनिटं मी सांगतो बोला की आता तुम्ही जे एवढं पोटतिडकीनं जे सांगताय याचं कारण आता इथे सरच सांगते की सर ज्यावेळेस आपण 10-11 तारखेला बागेत आलो होतो इथे त्यावेळेची स्थिती मला सांगा तुम्ही की कसं आपल्याला त्यावेळेस कसं वाटत होतं बागेत खरं रिअल मध्ये. त्यावेळेस माझ्या भागात करपा बी होता आणि निसवण व्यवस्थित होत नव्हती. होत नव्हती शिवाय काय होतं सगळं विस्कळीत होतं असं वाटत नव्हतं. डिस्टर्ब झालेलो होतो मी पण शेवटी सरांना. आणि डिस्टर्ब होऊन सुद्धा तुमची इतक्यापर्यंत स्थिती होती मनस्थिती खराब सर. मी खरं सांगतो म्हणजे आता तुम्ही जे बोलले की कष्ट करतोय आपण पण आता ते एवढं उभं राहायला काही तुम्ही असंच नाही झालं ना त्याच्यासाठी कष्टच घेतले. पण एवढं करून सुद्धा तिथे काय झालं होतं की आपल्याला बरं का सर पाहिजे तसे तिथे आउटपुट नव्हते ना आपली पण इच्छा तिथे मन लागत नव्हतं बाकी बरोबर आहे ना. आणि आज फक्त एकच महिना झाला, एक महिना 3-4-5 दिवस झाले पण स्थिती कशी आहे बागेची ते तुम्ही सांगू शकता. स्थिती चांगली सर आहे की नाही, रिझल्ट चांगला आहे. बघा मी जे काय सांगतोय ह्याचा विषय असा एक वेगळा मला भरकटून द्यायचा नाही. विषय असा आहे